धुळे जिल्ह्यात पाण्याच्या तुटवड्याची मोठी गंभीर स्थिती आहे. पाण्याच्या जम्बो कॅनलसाठी चक्क लाखो रुपये किमतीच्या जमिनी कवडीमोल भावात विकल्या गेल्या. कॅनलमुळे तरी आमच्या शेतीला पाणी मिळेल अशी आशा होती, मात्र आमच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाहीये. 8 दिवसांपासून कॅनलला पाणी सोडण्यात आले, मात्र लोहगड, लोणखेडी, चौगाव, कुसुंबा, नेर या गावच्या शेतकऱ्यांनी जेसीबी पावडे टिकावाच्या सहाय्याने कॅनलला बोगदे पाडून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती पंचायत समिती सभापती विजय पाटील यांनी दिली आहे. सिंचन विभागाने याबाबत कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित करावी अशी मागणी पंचायत समिती सभापती विजय पाटील यांनी केली होती. तरी देखील या प्रकाराकडे सिंचन विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले. सिंचन विभागावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचायत समितीचे सभापती विजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली. जागर जनसंघ साठी नागिंद मोरे, धुळे.